पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचं आज दुपारी पुण्यात निधन झालं गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाना आजारी होत्या दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेवर निवडून आल्या होत्या तत्पूर्वी त्यांनी पुण्यात महापौर पदही भूषवलं होतं पुणे महानगरपालिकेत सलग चार वेळा नगरसेविका म्हणून त्या विजयी झाल्या होत्या त्यांचा पार्थिव देह उद्या सकाळी नऊ ते अकरा या वेळेत अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी केसरीवाडा इथं ठेवण्यात येईल त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील टिळक यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केलं आहे टिळक लोकप्रिय आमदार आणि राज्यपालांनी श्रद्धांजली वाहिली आहे टिळक यांच्या निधनामुळे पुणे शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातलं असामान्य नेतृत्व हरपलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे टिळक यांनी तीस वर्ष पक्षासाठी मोठं योगदान दिलं संघटनेसाठी त्यांनी बजावलेलं कर्तव्य आणि ध्येयनिष्ठा निष्ठा सर्वांसाठी आदर्श असेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या मुक्ता टिळक यांनी लोकमान्य टिळकांच्या घराण्याचा वारसा यशस्वीपणे जपला त्यांच्या निधनानं एक चांगला लोकप्रतिनिधी आपण गमावला असल्याचं सा सांगून विरोधी पक्षांचे अजित पवार यांनी टिळक यांना श्रद्धांजली वाहिली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टिळक यांना श्रद्धांजली वाहिली आहे पक्षादेश प्रमाण मानून त्यांनी शेवटपर्यंत कार्य केलं असं गडकरी यांनी म्हटलं आहे